नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय मराठी मराठीमध्ये आज आपण पत्रलेखन म्हणजेच लेटर रायटिंग शिकणार आहोत साधारणत पत्राचे दोन प्रकार आहेत एक घरगुती पत्र व दुसरं व्यावसायिक पत्र म्हणजेच इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर घरगुती पत्र म्हणजे मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना लिहिलं जाते ते घरगुती पत्र व व्यावसायिक पत्र म्हणजे ऍप्लिकेशन टाईप मागणी करणारी तक्रार करणारे पत्र म्हणजेच व्यावसायिक पत्र आज आपण जे पत्र शिकणार आहोत ते घरगुती पत्र आहे पत्राचा विषय बघा तुमच्या वाढदिवसाचे आमंत्रण देणारे पत्र मित्रास लिहा पत्राला सुरुवात करण्याआधी पत्र लिहिताना खालील कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आपण पाहणार आहोत प्रथम पत्र लिहिताना घरगुती पत्राच्या प्रारंभी मध्यावर श्री असे लिहावे त्यानंतर पत्र लिहिण्यापूर्वी कागदाच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावे त्यानंतर संबोधन पत्र ज्याला लिहित आहोत ते पाहून संबोधन लिहावे म्हणजे आपण ज्यांना पत्र लिहित आहोत त्यांना कोणत्या नावाने आपण संबोधणार उदाहरणार्थ वडील आई काका काकू मामा मामी यांना तीर्थरूप या नावाने संबोधतो मित्र मैत्रीण यांना प्रिय या नावाने संबोधतो मोठा भाऊ ताई यांना तीर्थस्वरूप या नावाने संबोधतो लहान भाऊला चिरंजीव या नावाने संबोधतो व शिक्षकांना तीर्थस्वरूप या नावाने संबोधतो त्यानंतर अभिवादन म्हणजेच नमस्कार वयोमानाप्रमाणे अभिवादन लिहावे उदाहरणार्थ वडीलधाऱ्यांना शी सान न वि म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष असे लिहावे व मित्रमैत्रिणीला सप्रेम नमस्कार असे लिहावे त्यानंतर पत्राचा विषय बघा पहिला प्रारंभ घरगुती पत्रात कुशलता लिहावी पत्र व्यावसायिक असल्यास त्याची आवश्यकता नसते जसे घरगुती पत्र असेल तर आपण नातेवाईकांना ख्याली खुशाली आपण विचारतो पण व्यावसायिक पत्र असेल तर त्याची आवश्यकता नसते त्यानंतर पत्राचा मध्य बघा पत्र लिहिण्याचे मुख्य कारण येथे नमूद केले जाते म्हणजेच मध्यभागी पत्र आपण का लिहित आहोत त्याचे कारण या मध्यभागी लिहावे शेवट ज्याला पत्र लिहिले जाते त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन म्हणजेच नमस्कार व पुन्हा आपल्या व त्यांच्या संबंधानुसार तुमचा आज्ञाधारक मुलगा तुझा मित्र तुझा लाडका असे लिहून शेवटी आपले नाव अवश्य लिहावे पत्राचा पत्ता पत्र पाकिटात घालून डाव्या बाजूला आपले नाव व पत्ता आणि उजव्या बाजूला ठळक अक्षरात ज्याला पत्र लिहिले त्याचे पूर्ण नाव व पत्ता लिहिणे आवश्यक असते तर मुलांनो पत्र लिहिण्यापूर्वी या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्या आता आपण पत्र पाहणार आहोत पत्राचा विषय पहा तुमच्या वाढदिवसाचे आमंत्रण देणारे पत्र मित्रास लिहा आता येथे पत्राच्या मध्यभागी श्री असे लिहिले आहे त्याच्या खाली डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहिली आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार सोळा त्यानंतर येथे मित्राला पत्र लिहिले आहे म्हणून प्रिय उमेश स्वल्पविराम दिला गेला आहे त्यानंतर अभिवादन म्हणजेच नमस्कार सप्रेम नमस्कार त्यानंतर पत्राला सुरुवात करूया आपण त्या पर्यंत आजही मनात अजून ताज्या आहेत आज मी तुला माझ्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी पत्र पाठवत आहे तुला माहीत आहे की दहा ऑगस्टला माझा वाढदिवस असतो दरवर्षी न विसरता भेट काढ व काहीतरी भेटवस्तू तू पाठवतोस पण या वेळचा माझा वाढदिवस जरा वेगळा आहे मी बारावी नंतर परदेशात मोठ्या भावाकडे शिक्षणासाठी जाण्याचे ठरवले आहे त्याप्रमाणे मला तेथे ऍडमिशन म्हणजेच प्रवेश मिळाला आहे व मी तीस ऑगस्टला येथून तेथे रवाना होणार आहे वाढदिवसाच्या दिवशी मी आपल्या ग्रुपला बोलावले आहे दुपारचे जेवण घरीच आहे साधारण एक वाजेपर्यंत ये दिनेश मंगेश राहुल कीर्ती व शशीधर येणार आहेत तू काही सबब सांगू नकोस म्हणजे काही कारण सांगू नकोस आम्ही तुझी वाट बघत आहोत घरातील वडील मंडळींना नमस्कार तुझा मित्र विनीत येथे ज्याला आपण पत्र लिहिले आहे त्याच्या संबंधानुसार तुझा मित्र असे लिहून शेवटी नाव लिहिले आहे त्यानंतर त्याच्या खाली डाव्या कोपऱ्यात पत्ता लिहिला आहे पत्र लिहिताना येथे आपला पत्ता येणार येथे पत्ता बघा मांगल्य सोसायटी केळुसकर मार्ग एच पी पेंट्रोल पंपाजवळ मुलुंड पश्चिम मुंबई चार शून्य 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 आठ शून्य पहा येथे पत्राचा प्रारंभ मध्य व शेवट आकर्षक व मोजक्या शब्दात केला आहे मुलांनो पत्र हे मोठे नसावे तर ते मोजक्या शब्दात लिहावे पत्र लिहून झाल्यानंतर लिफाफा जसे आपण ज्यांना पत्र लिहितो। ज्यांच्या प्रति आपण पत्र लिहितो त्यांचा पत्ता उजव्या बाजूला लिहिला आहे प्रती स्वल्प दिला आहे श्री उमेश प्रकाश तामणे साफल्य सोसायटी डोंबिवली पश्चिम मुंबई पिन चार दोन एक दोन शून्य दोन त्यानंतर जो पत्र लिहित आहे म्हणजे प्रेक्षक त्याचा पत्ता डाव्या बाजूला लिहिला आहे बघा प्रेक्षक श्री विनीत यशवंत दाभाडे मांगल्य सोसायटी केळुसकर मार्ग एच पी पेट्रोल पंपाजवळ मुलुंड पश्चिम मुंबई चार शून्य 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 आठ शून्य माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पत्रलेखन घरगुती पत्रलेखन हेच समजलंच असेल धन्यवाद